नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझा तीन जानेवारी 2024 चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. नवीन वर्षानिमित्त जे आहे, टीम स्पॉटलाइटने तुम्हाला नियर अबाउट 70% पर्यंतचे ऑफ जे आहे तर ते दिलेले आहेत. बघा व्हेरियस कोर्सेसवर, सो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, तो इयर 70% जे आहेत वेगवेगळे कोर्सेस तुम्ही जे आहेत तर ते घेऊ शकता. तुम्हाला काही इश्यू असले तर त्या केसमध्ये तुम्ही टीम स्पॉटलाइटशी बोलू शकता. सो 3 जानेवारी 2024 चालू घडामोडींचं विश्लेषण बघूयात. माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा. आता बघा, काल आपण बघितलं होतं हिट अँड रन संबंधीचा जो सगळा मुद्दा होता की हिट अँड रनच्या बाबतीमध्ये जो ड्रायव्हर असेल तर त्याच्या बाबतीमध्ये त्याला जवळपास 7 लाख आणि 10 वर्षापर्यंतची शिक्षा जी आहे, त्या केसमध्ये जे आहे की सगळा जो आहे त्यांनी संप पुकारलेला होता. मग तिच्यामधून पेट्रोल डिझेल अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत, आणि अदर दॅन पेट्रोल डिझेल दे आर अ नंबर ऑफ थिंग्स की ज्याच्यामध्ये जे आहे संपूर्ण जे आहे ट्रान्सपोर्टचा इश्यू होतं, भाजीपाला असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तो आता याच्यामधून जो आहे मार्ग निघालेला आहे, यांनी यांचा जो संप आहे तो मागे घेतलेला आहे, त्याचे रिझन्स काय आहेत. तर एकंदर जे आहे हिट अँड रन जे आहे भारतीय न्यायिक संहिता 2023 याच्यामध्ये जी दुरुस्ती केली होती तर तिच्यामध्ये चालकाला जे आहे 7 लाख रुपयापर्यंत दंड, 10 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद होती. आणि त्या पार्श्वभूमीवर मग ट्रक चालक जे आहेत तर ते त्यांनी संप केला होता. आता यामध्ये सरकारने जे आहे तर ते चर्चा केलेली आहे यांच्याबरोबर आणि हे क्लिअर केलेलं आहे की हे अजून लागू झालेलं नाही आहे, आम्ही तुमच्याशी प्रॉपर चर्चा करून मग त्याच्यानंतर या गोष्टी लागू करू. सो केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटना जी आहे त्यांनी काल चालकांना कामावर रुजू होण्याचं आवाहन याच्यामध्ये केलेलं आहे. सो अखिल भारतीय माल वाहतूक काँग्रेस संघटनेच्या प्रतिनिधींनी जे आहे सरकारशी चर्चा केली आणि तिच्यामध्ये हे स्पष्ट केलं सरकारने की हे अजून लागू झालेलं नाही आहे, आम्ही तुमच्याशी चर्चा करू, त्याच्यानंतर गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होतील. आणि याच्यामधलं जे कलम आहे भारतीय न्यायिक संहिता 106(2) जे आहे, ओके, ही शिक्षा सांगितलेली होती भारतीय न्यायिक संहिता 106(2) मध्ये आहे. सो हा एक रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि त्यानंतर जे आहे तमिळनाडूमध्ये 20,000 कोटींच्या प्रकल्पांना जे आहे पंतप्रधानांनी समर्पित केलेला आहे. सो तमिळनाडूच्या बाबतीमध्ये हा एक महत्वाचा रेफरन्स आहे. बघा तमिळनाडूमध्ये 20,000 कोटींचे जे प्रकल्प आहेत त्याला समर्पित करण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये जे आहे की चेन्नईपासून 300 किलोमीटर अंतरावर जे आहे मध्य तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यामध्ये हवाई मार्ग, बंदर, रेल्वे, महामार्ग, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा, उच्च शिक्षणाशी संबंधित 20 प्रकल्पांची पायाभरणी आपल्या पंतप्रधानांनी केलेली आहे. नियर अबाउट ही सगळी किंमत जी आहे 20,140 कोटी रुपये एवढी आहे. भारतीदासन विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत समारंभाला पण आपले पंतप्रधान जे आहे तमिळनाडूमध्ये उपस्थित होते. सो तमिळनाडूमध्ये जवळपास एवढे सगळे प्रकल्प जे आहेत त्याचं उद्घाटन आणि समर्पण करण्यात आलेलं आहे. आता राम मंदिरासंबंधी महत्वाची न्यूज जी आहे की अरुण योगीराज ही जी व्यक्ती आहे, बघा हे मूर्तिकार आहेत अरुण योगीराज यांच्याबद्दल बऱ्याचशा न्यूज ज्या आहेत कालपासून येत आहेत. कारण प्रभू श्रीरामाची जी मूर्ती आहे ती यांनी साकार केलेली आहे. तो अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती साकारणारे हे मूर्तिकार आहेत. तो ती मूर्ती तुमच्या समोर आहे बघा, तो श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता असं जे आहे तर हे मूर्ती. आता त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये 2 मूर्त्या असणार आहेत. एक जी आहे ती राम लल्लाची मूर्ती आहे, म्हणजे प्रभू श्रीरामाचं लहानपणीचं रूप जे आहे रामलल्ला, आणि सायमल्टेनियसली ही पण एक मूर्ती, अशा 2 मूर्त्या तिथं ज्या आहेत विराजमान होतील गाभाऱ्यामध्ये ज्या आहे. सो अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी दिवशी जे आहे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आणि तिथं रामलल्लाची म्हणजेच बालरूपातली रामाची मूर्ती असणार आहे. त्याच्याबरोबरच जे आहे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची मूर्ती जी असणार आहे. तर हनुमान जो आहे तो तिथं असतोच बघा. तो बेसिकली ही गाभाऱ्यामध्ये प्राण प्रतिष्ठा याची केली जाईल. अरुण योगीराज यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. हे कर्नाटक मधल्या म्हैसूरचे आहेत आणि त्यांचं घराणं जे आहे ते मूर्तिकारांचं आहे. तो 5 पिढ्यांपासून सगळं जे आहे ती मूर्ती ते निर्माण करतात. आणि फक्त कर्नाटकमध्ये नाही तर देशभरामध्ये यांच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या गेलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये काही रेफरन्सेस जर तुम्ही बघितले तर इंडिया गेटच्या इथं जे आहे सुभाषचंद्र बोस यांची जी काही 30 फुटाचे पुतळा साकारलेला आहे बघा, तो यांनीच साकारला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जी जयंती होती त्या जयंतीनिमित्त हा पुतळा जो आहे तर तो तिथं उभारण्यात आला होता. सो हा पुतळा सुद्धा यांनीच उभारलेला आहे. सायमल्टेनियसली केदारनाथमध्ये आदिशंकराचार्य यांची 12 फुटाची पुतळा त्यांनी साकारलेला आहे. म्हैसूरमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्ती, म्हैसूरच्या राजाची 14 फुटाचा पुतळा तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे हनुमानाची म्हैसूरमधली 21 फुटाची मूर्ती पण त्यांनी बनवलेली आहे. तो एकंदर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
15 फूट उंचीचा जो पुतळा आहे तोही त्यांनी तयार केलेला. सो नंबर ऑफ जे आहे आता शेवटी 5 पिढ्यांचा तो हे आहे बघा. आणि तिच्यामधून जर तुम्ही बघितलं की एक एक पिढी जशी पुढे जाते ती आधीचा वारसा पुढे देते, ते काम तिथून अजून पुढे जातं, तिच्यातली सुबकता असेल, ते स्किल असेल, आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी वर्क होतात. तो आता इथं एक दुसरी महत्वाची बाब आहे की मूर्ती जी असणार आहे तिच्यावर सूर्याची किरण पडतील अशा पद्धतीने जे आहे मंदिराची रचना जी आहे. गाभाऱ्यामध्ये रामलल्लाच्या 2 मूर्त्या असतील, एक प्रभू श्रीरामाच्या बालपणातली रामलल्लाची मूर्ती आणि दुसरी राम लक्ष्मण सीता हनुमानाची मूर्ती. तो याच्यामध्ये रामनवमीच्या दिवशी जे आहे दुपारी 12 वाजता सूर्याची किरण श्रीरामाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने जे आहे बांधकाम करण्यात येत आहे. याच्यासाठी रुरकी आणि पुणे इथल्या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांचं पथक काम करत आहे. बरोबर रामनवमी जेव्हा असेल आणि ते रामनवमीच्या याच्यामध्ये तेव्हा बघितलं जाईल बघा की रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता जे काही किरण पडणार आहेत तर ती मूर्तीवर पडली पाहिजेत असा त्याच्यामध्ये रेफरन्स आहे. ओके सो ती एक बाब लक्षात ठेवा. आता आवाज क्लिअर झाला का पौर्णिमा? ओके त्याच्यानंतर बघा जल जीवन मिशन कासव गतीने जे आहे ते डील होतंय अशी एक न्यूज आहे. जल जीवन मिशनच्या बाबतीमध्ये 2 मेजर प्रॉब्लेम समोर आलेला आहे. आता जल जीवन मिशन जे आहे ते कशासाठी आहे तर जो रुरल इंडिया आहे ग्रामीण भारत तिथं 2024 पर्यंत नळाने पाणी आपल्याला प्रत्येक घराला जे आहे प्रोव्हाइड करायचं आहे. सो हे जल जीवन मिशन आहे. जल जीवन मिशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की शहरी भागामध्ये पण पाणी पोहोचवायचं का, तर नाही. जल जीवन मिशनच्या बाबतीमध्ये गणित सिंपल आहे की इट इज ऑल अबाउट अ रुरल इंडिया जे आहे आणि 2024 पर्यंत पाणी पोहोचवायचं. पण ते पाणी पोहोचत नाहीये नळाने. बघा इथं सिम्बॉलिक जो फोटो आहे नळाने पाण्याचा फोटो तिथं दिलेला आहे. आता या केसमध्ये असं आहे की यांना 2 मेजर प्रॉब्लेम्स आता भेडसावत आहेत. 2 मेजर प्रॉब्लेम्स कुठले आहेत? एक जो प्रॉब्लेम आहे तर तो पाईपचा पुरवठा इथं प्रॉपर होत नाही आहे बघा. आणि दुसरं जे आहे कामगार जो आहे कुशल कामगार तो इथं मिळत नाहीये. त्याचं रिझन असं आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अजून बांधकामं जी आहेत ती सुरू आहेत आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामं सुरू आहेत म्हटल्यानंतर जे आहे तर बरीचशी लोक जी आहे तर ती इन्वॉल्व आहे तिच्यामध्ये. तिच्यामध्ये यांना जे आहे जास्तीचे लोक मिळत नाहीये असा तो सिम्पल तिच्यामध्ये मुद्दा आहे बघा. ओके सो ती एक बाब लक्षात ठेवा. देन दुसरा ज्या याच्यामध्ये कन्सर्न आहे तो म्हणजे काय की आता हा एक एमसीक्यू साठीचा मुद्दा लक्षात ठेवा बघा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांच्या आतील पाणी योजनाची अंमलबजावणी केली जाते आणि जर 5 कोटी रुपयांपेक्षा ठेवा बघा. ओके सो एकंदर जे आहे हे खूप महत्वाचं आहे. झेडपीच्या बाबतीमध्ये जिथं कंडिशन अप्लाय जे आहे 5 CR झेडपीच्या बाबतीमध्ये आहे आणि स्टेटच्या बाबतीमध्ये गणित वेगळी आहेत बघा. सो तो एक मुद्दा जरा लक्षात ठेवा. आता क्लिअर आहे बघा. आता क्लिअर आहेत बघा गोष्टी. ओके सो आपली जी इथं आता केंद्र सरकारच्या वतीने जे आहे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आता याच्यात 2 मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करून दिले. ते म्हणजे काय की पाईपचा पुरवठा नाही आहे आणि गवंडी मिळत नाही यांना. स्किल म्हणजे उंचावरची कामं जी काही करायची आहे तर ती उंचावर म्हणजे आता पाईप पुरवठा तर होत नाहीये आणि पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी उंचावर काम करणारे गवंडी मिळत नाहीये. कारण इथं गवंडी म्हणजे काय आहे ना की फक्त जे आहे तर ते आपल्याला ॲज सच असा नको आहे की फक्त त्यांनी जे आहे काहीतरी बांधकाम केलं. हां ऋषिकेशचा जो प्रश्न आहे स्पॉटलाईटचं इयरबुक येणार आहे का, तर येस स्पॉटलाईटचं इयरबुक तुम्हाला या वर्षी मिळेल आणि येणारं जे बजेट आहे इकॉनॉमिक सर्वे आहे त्या गोष्टी पण आपण तिच्यामध्ये घेऊ. तर त्याच्यासाठी घाई करू नका कारण त्याचं रिझन असं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये बजेट इकॉनॉमिक सर्वे पण विचारला जाईल आणि आपल्याला
एप्रिल मध्ये आपली राज्यसेवा आहे, सायमल्टेनियसली कंबाईन तर अजून पुढे गेलेली आहे, त्याच्यामुळे इयरबुक तुम्हाला जे आहे नेक्स्ट मंथ मध्ये मिळेल की ज्याच्यामध्ये प्रॉपरली बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असणार आहे बघा. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट, ते तुम्हाला मिळेल प्रॉपरली जे आहे. पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गामध्येच होणार आहे राज्य सरकारने म्हटलेलं आहे बघा. आता आपण एक गोष्ट न्यूज बघितली होती द्वारकाच्या बाबतीमध्ये, तर द्वारकाच्या बाबतीमध्ये तिकडे गुजरात सरकार जे आहे पाणबुडीतून द्वारका दर्शनाचा सगळा जो प्रोजेक्ट आहे तो घेऊन येतोय, आणि त्यामुळे जे आहे की हा प्रोजेक्ट सिंधुदुर्गमध्ये होणार होता, हा प्रोजेक्ट आता तिकडे द्वारकाला शिफ्ट झाला, आणि भारतातून हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून हा प्रोजेक्ट बाहेर गेला आहे. मग विरोधकांनी जे काही सगळ्या याच्यामध्ये गोष्टी समोर आणल्या किंवा जो सगळा गदारोळ झाला त्याच्यामधून राज्य सरकार आता जागं झालंय. राज्य सरकार जागं झालंय याचा अर्थ असा, 2018 अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या पर्यटन विकासासाठी 1,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा केली होती, आणि सिंधुदुर्गमध्ये देशातली पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती बघा. आता हे 2018 घडलेलं आहे, 2018 बजेटमध्ये सांगितलंय. आता चालू किती आहे 2024, 6 वर्ष झालीत, 6 वर्षामध्ये काहीच केलं नाही याच्यावर, सरकार बदलत राहिली. मग हाच एक मेजर प्रॉब्लेम आहे की आपल्या इथं धोरणांची अंमलबजावणी करणं किंवा ज्या काही घोषणा तुम्ही अर्थसंकल्पामध्ये करताय तर त्याची अंमलबजावणी. आता ओके बघा, चला 6 वर्षानंतर जे आहे आता सगळा गदारोळ जो आहे तर तो झालेला आहे, आणि गुजरातच्या बाबतीमध्ये जे काही तिकडं द्वारका संबंधीचं जे है ना पाणबुडी पर्यटन होणार होतं तर ते पाणबुडी पर्यटन मग आता सिंधुदुर्गामध्येच होणार वगैरे असं राज्य सरकारने चंग मानलेला आहे. तर बघूयात आपण सिंधुदुर्गामधल्या वेंगुर्ले तालुक्यामधली निवती रॉक इथं समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प सरकार जे आहे ते राबवणार आहे. 2018 याचं सुतोवाच यांनी केलेलं होतं. सो गुजरातमधल्या या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे जे आहे राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं. 2024 उच्च न्यायालयाला 132 दिवस जे आहे ती सुटी असणार आहे बघा. न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ज्या सुट्या आहेत त्याच्याबद्दल आपले जे माजी कायदा मंत्री होते बघा केंद्रातले, तर त्यांनी जे आहे बराचसा त्यावेळेस जे आहे स्टेटमेंट दिले होते की न्यायालयाच्या सुट्या कमी केल्या पाहिजे. आता 2024 टोटल 132 दिवस जे आहेत तर ते न्यायालय बंद असणार आहे. न्यायालयाचं कामकाज 132 दिवस होणार नाही. तुम्ही इमॅजिन जर का कॅल्क्युलेट केलं 36% जे आहे एवढे दिवस जे आहे सुटी असणार आहे. आता याच्यामध्ये पण जे आहे सरन्यायाधीशांनी त्यावेळेस एक्सप्लेनेशन असं दिलं होतं की न्यायाधीशांवर प्रचंड प्रेशर असतं आणि सगळ्या ज्या केस आहेत त्या केसमध्ये अभ्यास करणं, कुठल्याही केसमध्ये तुम्ही डायरेक्टली निकाल देऊ शकत नाही त्याच्यावर विचार करणं, तर त्याच्यामध्ये रात्रभर अनालिसिस ते लोक करतात वगैरे जे आहे की बऱ्याचदा जे आहे महत्वाच्या सुनावण्या असतात तर त्या रात्रीही चालतात. असं नाही आहे की न्यायाधीश जे आहेत किंवा न्यायव्यवस्था काम करत नाही किंवा त्यांच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत असा तो मुद्दा सगळा त्यांनी दिला होता. 2024 जे आहे 132 दिवस उच्च न्यायालयाद्वारे जे आहे तर ते बंद असणार आहे बघा. मुंबई उच्च न्यायालयाची धारा 2024 365 पैकी 132 दिवस बंद आहे, 36% जे आहे तर ते दिवस. आता ही सगळी परंपरा कुठून आहे तर ही कोलोनियल परंपरा आहे बघा, ब्रिटिश कालीन परंपरा आहे आणि तिच्यामधून या गोष्टी ज्या आहेत त्या होत आहेत. सो याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे, परंतु आता यांनी प्रॉपरली कॅलेंडरच दिलंय की एवढे दिवस आपली सुट्टी असणार आहे. देशातले जे 8 प्रमुख उद्योग आहे त्याच्यामध्ये कोळसा उद्योगाने केवळ जे आहे नोव्हेंबर 2023 10.9% वाढ नोंदवलेली आहे. आता हे 8 प्रमुख उद्योग म्हणजे काय, याला आपण म्हणतो कोर इंडस्ट्री. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात की कोर इंडस्ट्री किंवा मुख्य उद्योग, व्हॉट इज कोर इंडस्ट्री. कोर इंडस्ट्री म्हणजे काय, कुठलाही व्यवसाय चालू करण्यासाठी जे मूलभूत उद्योग जे आहेत ते तुम्हाला लागतात त्याला आपण काय म्हणतो, कोर इंडस्ट्री असं आपण म्हणतो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नोव्हेंबर 2023 8 प्रमुख उद्योगांपैकी कोळसा उद्योग जे आहे त्या क्षेत्राच्या निर्देशांकाने 10.9% वाढ जी आहे ती नोंदवलेली आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं, सिमेंट, कोळसा, कच्चं तेल, वीज निर्मिती, खते, नैसर्गिक वायू आणि
शुद्धीकरणातून मिळणारी उत्पादनं जे आहे आणि पोलाद, असे हे 8 कोर इंडस्ट्रीज आहेत. तुम्हाला असे पण प्रश्न विचारून झालेले आहे की विच ऑफ द फॉलोइंग आर द कोर इंडस्ट्रीज, युपीएससीने विचारलेलं आहे, किंवा कोर इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त वेटेज असणारे कोण आहेत, असे प्रश्न विचारलेले आहेत. मग या केसमध्ये जे आहे बघा, सर्वाधिक वेटेज पेट्रोलियम रिफायनरी 28.04 आणि फर्टिलायझर 2.64. तर हे लक्षात ठेवा की सर्वात जास्त वेटेज कुणाचं आहे, पेट्रोलियम रिफायनरीचं आहे. सर्वात कमी वेटेज कुणाचं आहे, फर्टिलायझरचं 2.63 आहे. सो आणि जे कोळसा जो आहे ज्याचं प्रोडक्शन वाढलंय बघा, त्याचं वेटेज आहे 10.33. सो ह्या सर्वांची बेरीज केली तुम्ही 100 येते. मग याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, स्टील प्रोडक्शन, क्रूड ऑइल प्रोडक्शन, नॅचरल गॅस, सिमेंट प्रोडक्शन जे आहे, सो हे तुम्हाला सिक्वेन्सने लावलेले आहेत. सो एवढं लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला सिक्वेन्सने जे असाही प्रश्न विचारला की कोर इंडस्ट्रीमध्ये वेटेज असणारे पहिले 3 कोण आहे, तर पेट्रोलियम 1 नंबरला आहे, 2 नंबरला इलेक्ट्रिसिटी आहे आणि 3 नंबरला स्टील प्रोडक्शन आहे. ओके, सो असेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो ह्या अँगलनी पण तुम्हाला डील करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, इंडियन पॉलिटीचं मॉड्यूल आपलं कालपासून सुरू झालेलं आहे बघा. याच्यावर तुम्हाला 25% ऑफ आहे. याची फीज आहे 1999. त्याच्यावर 25% ऑफ तुम्ही करू शकता. सगळे लेक्चर लाईव्ह तुम्हाला करता येतील संध्याकाळी 6 ते 8. याच्यावर इयर 25 जो आहे असा कोड तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर जे आहे चालू घडामोडीवर 70% ऑफ तुम्हाला आहे. इकडे जे आहे सीबीबीवर 60% ऑफ आहे. आयएएस प्रिलमच्या 50 टेस्ट आहेत बघा ऑनलाईन. तुम्हाला जे आहे याच्यावर 50% ऑफ सध्या सुरू आहे. सो तुम्ही आयएएस प्रिलम 2024 साठी जे आहे इनरोल करू शकता. सायमल्टेनियसली जे आहे की आपल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवासाठीची जी काही टेस्ट सिरीज आहे 14 जानेवारी पासून सुरू होते आहे. याच्यामध्ये जे आहे 50% ऑफ याच्यावर जो आहे तर तो असणार आहे. आणि यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता. ज्या पद्धतीने टेस्ट सिरीजला तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे बघा, सो त्याच पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रॉपरली डील होणार आहेत. महाराष्ट्र राजपत्रित सेवा प्रिलिम्स बॅच सुरू झालेली आहे बघा. जीएस प्लस सी सॅट परीक्षा भूमितीच्यामध्ये गोष्टी होतील. ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी हे सगळं करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही कॉमन परीक्षा असणार आहे या वर्षापासून. त्याच्यामुळे जे आहे पूर्व परीक्षेवर याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. आधीची जी राज्यसेवेची जी काही टेस्ट सिरीज होती तिच्यामध्ये इन्क्लूड आहे बघा. सो तुम्हाला वेगळी घ्यायची गरज नाही. कंबाईन साठीची गडबड गटक पूर्व परीक्षेची बॅच आपली 29 जानेवारी पासून सुरू होते आहे. मग याच्यामध्ये सगळंच बेसिक जे आहे प्रिलिम्स ओरिएंटेड गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होतील. याच्यामध्ये जे आहे बघा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा जी परीक्षा आहे आपली कंबाईन साठीची, त्याच्या प्रिलिम्स बॅचवर तुम्हाला 20% ऑफ आहे. आणि ही स्कीम जी आहे आता उद्या रात्रीपर्यंत असणार आहे व्हॅलिड, 4 तारीख जे आहे उद्या रात्री 12 पर्यंत. इलेक्टोरल बॉन्ड्स परत न्यूज मध्ये आलेले आहेत. का न्यूज मध्ये आलेले आहेत, कारण आजपासून कालपासून जे आहे इलेक्टोरल बॉन्डची विक्री सुरू झालेली आहे. ही विक्री जवळपास 2 ते 11 जानेवारी एवढ्या कालावधीमध्ये आहे. 2 ते 11 जानेवारी स्टेट बँकेमधून जे आहे तुम्ही जवळपास देशभरातल्या 29 शाखांमधून इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेऊ शकता. आता इलेक्टोरल बॉन्ड्स काय असतं ना, तर इलेक्टोरल बॉन्ड जे आहे ते विकत घेऊन तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला देऊ शकता. जर तुम्हाला राजकीय पक्षासाठी जे आहे जर वर्क करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल, तर म्हणजे पैसे द्यायचे असेल त्यांना, तर सुरुवातीला कसं होतं की 20,000 कॅश तुम्ही देऊ शकत होता. आता त्याचं गणित बदललेलं आहे. आता तुम्हाला 2,000 कॅश देता येते. पण त्याच्या पुढचे जर पैसे काही तुम्हाला द्यायचे असले जास्तीचे, तर तुम्हाला इलेक्टोरल बॉन्ड थ्रू द्यावे लागतात. आणि त्याच्यामध्ये इलेक्टोरल बॉन्ड जे आहे राजकीय पक्ष निधी जो आहे तर तो त्याच्यातून स्वीकारतात बघा राजकीय पक्ष. याला व्याज नसतं. आणि हे इलेक्टोरल बॉन्ड जे आहे सार्वजनिक बँकांमधून विकत घ्यावे लागतात. SBI जे आहे ते तुम्हाला आता अवेलेबल करून देत आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये हे डील होतात बघा, 3-3 महिन्यांनी जे आहे तर हे वर्क होत जातं. सामान्य नागरिक किंवा कंपन्या ज्या आहे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून राजकीय पक्षांना देणगी देऊ शकतात. 1,000 रुपयापासून ते 1,00,000 रुपयापर्यंतचे इलेक्टोरल बॉन्ड तुम्हाला काढता येतात. आता याच्यावर वादही सुरू आहे. याच्याबद्दलचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय कोर्टाने राखून पण ठेवलेले आहेत. त्याचं रिझन असं आहे की आता हा इलेक्टोरल बॉन्ड जो असतो तो कसा असतो, तर तो इलेक्टोरल बॉन्ड असा असतो बघा. ओके, हा जो इलेक्टोरल बॉन्ड आहे हा या पद्धतीने असतो. याच्यावर ज्याने विकत घेतलं त्याचं नाव नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता समजा उद्या एखाद्या कंपनीने जे आहे XYZ कंपनी आहे, या कंपनीला राजकीय पक्षाला पैसे द्यायचे 1,00,000 रुपये. ओके, तर त्यांनी 1,00,000 रुपयाचा SBI म्हणून बॉन्ड विकत घेतला. तर त्या बॉन्डवर जे आहे या कंपनीचं नाव नसतं. त्याच्यामुळे जे आहे की तिथं ट्रान्सपरन्सीचे इश्यू आहे. आता इलेक्टोरल बॉन्ड आणतानाच जे आहे केंद्र सरकारचं म्हणणं होतं की ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे आणि ती ट्रान्सपरन्सी आम्ही इलेक्टोरल बॉन्ड थ्रू डील करू. पण आता इथं जर कोण देत आहे त्याचं नावच तुम्ही सांगत नाही, तर मग ती ट्रान्सपरन्सी खरंच आहे का? आता याच्यात दुसरी गोष्ट होती की सुप्रीम कोर्टात जेव्हा ही चर्चा झाली तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की चला SBI मध्ये XYZ बँकेचा कोणीतरी प्रतिनिधी जातो, तर त्या केसमध्ये बँकेला तर माहिती आहे कुणी विकत घेतलं.
तिथं तर तेवढे सोपस्कार त्याला पारस पाडावे लागणार आहे. म्हणजे हे कम्प्लिटली जे आहे एकदम झाकून पण ठेवलेलं नाही आहे, आणि ते जर माहिती कुणाला घ्यायची असली तो घेऊ पण शकतो. सो त्या केसमध्ये हे याला ट्रान्सपरंट तुम्ही का नाही ठेवत असा तो कन्सर्न तिच्यामध्ये आहे. ओके, आता निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आणि सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूकमध्ये कमीत कमी 1% मत मिळवलेले पक्षच याच्यासाठी पात्र असतात बघा. सो एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही पक्षाला पैसे तुम्ही देऊ शकत नाही. कुठल्या पक्षाला देऊ शकतात? एक तर निवडणूक आयोगाकडे नोंद त्याची असली पाहिजे आणि सार्वत्रिक निवडणूकमध्ये कमीत कमी 1% मत त्याला मिळाले पाहिजे तर ते वर्क होऊ शकतं. ज्या पक्षाला लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत 1% मतं मिळालेली आहे अशा पक्षांना इलेक्ट्रोरल बॉन्ड्स मिळू शकतात बघा. आणि खरेदी केल्यानंतर 15 दिवसात इलेक्ट्रोरल बॉन्ड्स वैध असतात, म्हणजे 15 डेज मध्येच डील करायचं बघा. ओके, खरेदी केल्यानंतर जे आहे 15 दिवस व्हॅलिड असतात, तेवढ्या तेवढ्या याच्यात तुम्हाला ते बँकेत टाकावे लागतात. आणि ते 15 दिवस काय, असला इलेक्ट्रोरल बॉन्ड आला की ते पहिल्या सेकंदात टाकून पैसे काढून मोकळं करतात बघा. आता हे सगळं ट्रान्सपरन्सीसाठी होतं, हा एक याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा होता. 15 दिवसांसाठीच हे व्हॅलिड असतं बघा. आता यामध्ये हे कसं आहे ना, एक प्रॉमिसरी नोट सारखं आहे बघा. ओके, इट इज जस्ट लाईक अ प्रॉमिसरी नोट, जशी आपल्या करन्सीवर छापलेली असते मैं धारक को, त्या टाईपमध्ये जे आहे इंटरेस्ट फ्री बँकिंग इन्स्ट्रुमेंट आहे. आता याच्या संबंधीचा एक सेपरेट लेक्चर आपल्या याच्यावर सीबीबी मध्ये मी घेतलं होतं, ते तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल करून दिलेलं आहे, तर ते लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला तिथून जास्तीच्या गोष्टी डील होतील बघा. ओके, भारतामधली कुठलीही व्यक्ती किंवा एखादी कंपनी याला डील करू शकते बघा. केवायसी नॉर्म्स तुम्हाला फुलफिल करावे लागतात. ओके, त्याच्यानंतर जे आहे 1000 ते 1 कोटी अशा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार बघा. एसबीआय मधून हे मिळतं. आता याची शेल्फ लाईफ जी 15 दिवसांची आहे. आणि इथं एक दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, तो म्हणजे काय की याच्यामध्ये डोनेशन जर तुम्ही देत असाल तर त्या केसमध्ये जे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 याच्या 29 अ अंतर्गत त्या राजकीय पक्षाचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. जे आपण आधी बघितलं की तुम्हाला जे आहे राजकीय पक्ष हा जो आहे नोंदणीकृत असला पाहिजे, तर कशाच्या अंतर्गत आहे? रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 त्याचा 29A जो आहे त्याच्या अंतर्गत जे आहे. ओके, आणि 10 दिवसांचा पिरियड याच्यामध्ये दिला जातो बघा. 2 जानेवारी ते 11 जानेवारी 10 दिवस आहेत. 10 दिवसांमध्ये जे आहे विकलं जाईल जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर. त्यातल्या त्यात जे आहे कधी इलेक्शन्स वगैरे असले त्या केसमध्ये याला स्कोप मिळू शकतो एक्स्ट्राचा, तो मुद्दा आहे. आता बघा फ्री मुवमेंट रेजिम जे आहे म्यानमार बरोबर ते आता आपण संपवण्याचा विचार करतोय. फ्री मुवमेंट रेजिम नावातच आहे फ्री मुवमेंट. आता म्यानमारची जी सीमा आहे बऱ्यापैकी जी आहे तिथं फेन्सिंग नाही आहे. आता हे कसं कुंपण केलेलं आहे तसं बऱ्याच ठिकाणी कुंपण नाही आहे आणि तिथली लोक यूज टू आहे. कुणी म्यानमारचं भारतात फिरतं, भारतातलं कुणी म्यानमारमध्ये फिरतं, एकदम निवांत आपलं, है ना. सो तो इश्यू नाही. पण आता जे आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की फ्री मुवमेंट रेजिम, हा प्रश्न विचारला जायचा फ्री मुवमेंट रेजिम म्यानमार आणि इंडिया मधला. सो आता इथं एकदम क्लिअर गणित आहे की म्यानमारच्या बॉर्डरवर जे आहे आपण हे थांबवणार आहे सगळं. युनियन गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे ते स्क्रॅप करणार आहेत फ्री मुवमेंट रेजिमला म्यानमार बॉर्डरवर. त्याच्यामुळे जे आहे की या लोकांना जर क्रॉस करायची असेल बॉर्डर, म्यानमारमध्ये जायचं आहे तिकडच्यांना इकडे यायचं, तर व्हिसा जो आहे तो त्यांना लागणार आहे. आता भारत आणि म्यानमार जे आहे तर यांची जी बॉर्डर ते अनफेन्स्ड आहे, म्हणजे तिथं काहीच नाही, मोकळं आहे डायरेक्ट, इकडून तिकडं तिकडून इकडं निवांत. पण आता याच्यासाठी टेंडर पण निघणार आहे. 300 किलोमीटरची बॉर्डर जी आहे त्याला फेन्सिंग केलं जाणार आहे आणि सेफ्टी सिक्युरिटीचा सगळा मुद्दा जो आहे तो समोर ठेवण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये कसं आहे ना, या लोकांचे फॅमिलियल किंवा इथनिक टाईज पण आहेत बघा, है ना. 1970 पासून हे सुरू आहे, याला 2016 लास्टली रिवाईज केलं होतं आणि आता 2024 आपण हे डील करतोय. या केसमध्ये जे आहे बघा नागालँड मिझोराम हे जे राज्य आहेत कदाचित हे याला विरोध करू शकतात. आता का विरोध करू शकतात, आता हा मॅप बघा. इथं जे आहे इंडिया आणि म्यानमारची जी बॉर्डर आहे ती 1643 किलोमीटर आहे बघा. 1643 किलोमीटर कुठल्या कुठल्या राज्यांना बॉर्डर करतोय, मिझोराम मणिपूर नागालँड अरुणाचल जे आहे, 4 राज्य जे आहेत ती बॉर्डर होत आहेत. आणि इथं जे आहेत की यांच्याकडून जे आहे ओव्हरऑल 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करायच्या आहेत बघा. एकंदर जे आहे मिझोराम मणिपूर नागालँड आणि अरुणाचलच्या बाबतीमध्ये. ओके, सो ओव्हरऑल जे आहे की हा कनेक्ट तुम्हाला जो आहे तर तो डील करायचा आहे आता. आणि इथं जे आहे नागालँड वगैरे जे आहे याला विरोध करू शकतं, पण हे सगळे अधिकार कुणाकडे आहे, केंद्राच्या बाबतीमध्ये आहे, केंद्राकडे ते अधिकार आहे आणि त्याच्यामुळे केंद्र याला डील करू शकतं असा तो मुद्दा आहे. हा ना, काय इश्यू आहे किरण तुमचा, टाका बरं इथं मी क्लिअर करून देतो लगेच. ओके, काय पाहिजे तुम्हाला, 70% डिस्काउंट सोडून दुसरं काय असलं तर ते सांगा बघा. तुमची कमेंट आय थिंक कुणाची तरी वाचली होती मी. विमेन स्टाफ कॅन नाऊ नॉमिनेट चिल्ड्रन ओव्हर द स्पाउस फॉर
पेन्शन. आता याच्यामध्ये ही एक फार महत्वाची बाब आहे बघा, की आता बघा कसं असतं, आपल्याकडे पेन्शन संबंधीचा जो नियम होता तो असा होता. तर पेन्शनचा नियम असा आहे की समजा फॉर एक्झाम्पल हजबंड आणि वाईफ असा जर विचार केला, तर हजबंड जर नोकरीवर आहे आणि त्याची डेथ झाली तर ते पेन्शन कुणाला मिळतं, वाईफला मिळतं. आणि वाईफची जर डेथ झाली तर हजबंडला ते मिळतं, है ना, जोडीदाराला ते मिळणार बघा, ओके, वाईस वर्सा असा नियम होता. पण आपल्या इथं आता सध्याची जर परिस्थिती बघितली की जिच्यामध्ये जे आहे एखादी महिला आहे, त्या महिलेचा समजा डिवोर्स झालेला आहे किंवा डिवोर्सची प्रक्रिया सुरू आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स तिथं आहे किंवा समजा हुंड्याचे इश्यू आहेत, तर त्या केसमध्ये त्या महिलेची डेथ झाल्यानंतर जर तिचं पेन्शन तिच्या नवऱ्याला मिळणार असलं तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. आणि अशी बरीच मागणी केंद्र सरकारकडे होती की तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी नका डील करू, तुम्ही महिलांना हा अधिकार द्या की त्या त्यांचं पेन्शन त्यांच्या स्पाऊसपेक्षा म्हणजे हजबंडपेक्षा मुलांकडे जे आहे वळतं करू शकतात आणि त्यांना ती चॉईस द्या. आधी असा नियम होता की फक्त हजबंडचं जाईल वाईफला, वाईफचं जाईल हजबंडला, मग त्या समोरच्या व्यक्तीची पण डेथ झाली तर मग ते जाईल मुलांकडचा, तो रेफरन्स तसा होता. परंतु आताच्या याच्यामध्ये यांनी जे केलेलं आहे बघा की सरळ सरळ जे आहे ते मुलांकडे वळतं करण्याची जे आहे तर ती आम्हाला मुभा द्यावी, आणि केंद्राने जे आहे हा निर्णय घेतलेला आहे बघा. त्याच्यामुळे आता महिला ज्या आहेत त्या मुलांना जे आहे पेन्शन देऊ शकतात. सो तो कन्सर्न याच्यामध्ये आहे जर नवऱ्याबरोबरची बेबनाव असेल तर. कालचा प्रश्न बघा, 16व्या वित्त आयोगानुसार जे आहे बघा बिनचूक विधान निवडा. केंद्र सरकारने नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख नियुक्ती केली, बरोबर. आणि अर्थ मंत्रालयाचे सहसचिव ऋत्विक पांडे जे आहे ते आयोगाचे सचिव असतील, अ आणि ब दोन्ही बरोबर आहे बघा, ओके. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन. आता बघा याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी हे उत्तर चुकवलं होतं, तुम्ही जर प्रॉपरली ते वाचलं तर याच्यामध्ये बघा ही वंदे साधारण ट्रेन आहे, बरोबर आहे, पण ही एसी स्लीपर नाही आहे, नॉन एसी आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि हिला जे आहे स्लीपर व्हर्जन ऑफ हाय स्पीड नमो भारत नाही तर वंदे भारत जे आहे, ओके, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. अँड दे आर मॅन्युफॅक्चर द इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई, हे बरोबर आहे, त्याच्यामुळे फक्त दोन बरोबर आहे. आणि यात एक दुसरी गोष्ट कशी होती बघा, साधी सरळ बाब जी आहे तर ती इथं जर तुम्ही बघितलं तर एसी स्लीपर जी आहे बघा तर नॉन एसी, आणि ही नमो भारत ट्रेन नंतर आलेली आहे बघा, आता रिसेंटली आलेली आहे, तर त्या केसमध्ये तिचं वर्जन असण्याचा संबंध येत नाही जर तुम्ही त्याची क्रोनॉलॉजी प्रॉपरली बघितली तर, ओके. सो तो तिच्यामध्ये महत्वाचा कन्सर्न आहे ना. त्याच्यानंतर जे आहे बघा, नुकताच अनुसूचित जमातीमध्ये जे आहे समाविष्ट झालेला हट्टी हा समुदाय खालील पैकी कोणत्या राज्यातील आहे, मणिपूर, नागालँड, हिमाचल, मध्य प्रदेश जे आहे, टाका बरं पटकन. हट्टी समुदाय जो आहे तर तो कशाशी संबंधित आहे, ओके. सो काय उत्तर आहे याचं, हट्टी समुदाय जो आहे तर तो कुठल्या राज्याशी संबंधित आहे. किरण बघा, तुम्हाला सगळे डिस्काउंट जे आहेत ते रेग्युलरच्या मध्ये आहेत, पण तिथं तो नाही आहे, तिच्यामुळे जे आहे की असं ती वर्षभराची बॅच आहे बघा, 10% असा विशेष काय फरक पडणार नाही त्याच्यामध्ये, ओके. आता बघा तिच्यामध्ये पण एक गोष्ट मी क्लिअर करतो, बरेच लोक जे बॅचेस घेत आहेत तर तिथं बघा की त्या बॅचची व्हॅलिडिटी किती आहे, तुमच्या गावात नेटवर्क आहे किंवा नाही. आता काही विद्यार्थ्यांना ते लेक्चर्स प्रॉपरली वर्क होत आहेत, पण तर फक्त एखाद्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असेल तर तो त्या विद्यार्थ्याच्या एंडनी असू शकतो, अशी एक केस समोर आली आहे बघा, ओके. सो त्या केसमध्ये जे आहे की माझे लेक्चर उडवले, तर उडवले वगैरे नसतं, ते व्हॅलिडिटी संपली की ते संपून जातं, आणि उडवणार कसे बरं, दिवाळी आहे का तिथं. सो त्या गोष्टी बघा, आणि थोडंसं जे आहे जेन्युइनली गोष्टी ज्या आहेत त्या वर्क करा, है ना. टीम स्पॉटलाइटला जे आहे त्या विद्यार्थ्याचे कन्सर्न मी क्लिअर की पाठवले, ते डील करतील आज, पण ते असं एकदमची हे असते बघा, है ना. सो ओव्हरऑल जे आहे याचं उत्तर काय बरं, चला यांनी टाकलेलं आहे बघा, तीन उत्तर मॅक्झिमम लोकांनी टाकलेलं आहे, एचपी जे आहे. पुढचं जे आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट श्री जगन्नाथ टेम्पल ऑफ पुरी जे आहे बघा. आता आपण बघितलं होतं याचं सगळं स्ट्रक्चर जे आहे, है ना. अनलाइक द स्टोन अँड मेटल आयकॉन्स फाउंड मोस्ट हिंदू टेम्पल, द इमेज ऑफ जगन्नाथ इज मेड ऑफ वूड, है ना, वूड वगैरे जे आहे त्याच्यापासून बनते. टेम्पल इज बिल्ट ऑन द द्रविड स्टाईल ऑफ आर्किटेक्चर, ओके. आर्किटेक्चर कुठला आहे, द्रविड आहे का. टेम्पल इज बिल्ट ऑन एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म एज कम्पेअर्ड टू लिंगराजा टेम्पल अँड अदर टेम्पल बिलॉंगिंग टू दिस टाईप. सो हे जे आहे लिंगराजा टेम्पल सारखं जे आहे इतर याच्यापेक्षा एलिव्हेटेड आहे. पुरीचं टेम्पल जे आहे फेमस फॉर सीज अॅन्युअल रथयात्रा और चॅरियट फेस्टिवल, दर वर्षाची रथयात्रा त्याच्यासाठी हे फेमस आहे बघा, ओके. पॉलिटी ही किती वर्षाची बॅच आहे, वर्षाची म्हणजे
पॉलिटी ही किती वर्षांची बॅच आहे म्हणजे पायल मला कळलं नाही. पॉलिटी जे आहे तर हे बघा, तुम्हाला तिथं जे आहे पॉलिटी कम्प्लीट संविधान शिकवलं जाईल, है ना. 1 मंथमध्ये बॅच प्रॉपरली क्लिअर होईल. त्याच्यात तुम्हाला 2 महिन्याची व्हॅलिडिटी तिथं दिलेली आहे. ते लेक्चर्स तेवढ्या याच्यात बघा, लाईव्ह बघायचे लेक्चर, लाईव्ह चालतात लेक्चर, तिथले तिथं काय डाऊट्स असले ते क्लिअर करायचे बघा. ओके, रेकॉर्डेडपेक्षा जे आहे वर्षांची वगैरे नाही. चला याच्यामध्ये किती उत्तर टाकलं बघा, ओनली 3. काही लोकांनी 3 उत्तर टाकलेलं आहे. युपीएससीचं जे आहे ओनली 3 मॅक्झिमम जे आहे, है ना. फक्त पॉलिटीची बॅच 1 इयर नाही बघा, 2 मंथची व्हॅलिडिटी असेल तुम्हाला त्याची. लेक्चर्स 2 महिने तुम्ही बघू शकता. ओके, चला इकडं जे आहे याचं उत्तर उद्या सांगूयात. आता बाकीच्यांनी पण हे करा, युपीएससी साठीच्या पर्सनल मेंटोरशिप जे आहेत आणि राज्यसेवा याच्याबरोबरच जे आहे तर ते कंबाईन जे आहे. स्मितानी टाकलेलं आहे नागर शैली. खरंच नागर शैली आहे का, कुठली शैली आहे ती बघा बरं. ओके, सो पर्सनल मेंटोरशिप प्रीमियम आणि रेग्युलर सुरू आहे, तिच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता बघा. याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या नीडनुसार प्लॅन करून अभ्यास करून घेतला होतो. दुसरी जे आहे स्पॉटलाईट अकॅडमी जे आहे त्याच्या ॲपवर तुम्हाला जे आहेत डेमो कोर्स असतो 1 रुपयाचा, त्या डेमो कोर्समधून वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला डील करता येतील बघा. युपीएससी इंटिग्रेटेड बॅच 30% ऑफ चालू आहे बघा. राज्यसेवा इंटिग्रेटेडवर 30% ऑफ सुरू आहे सध्या. कंबाईन 2024 वर 40% ऑफ सुरू आहे. एनसीईआरटी बॅचेसवर 50% ऑफ आहे. इथिक्स मॉड्यूल, त्याच्यानंतर GS2, GS3 हे जे सगळे 3 GS2, GS3, GS4 ह्या सर्वांवर जे आहे 60% जे आहे तर ते ऑफ आहेत बघा. तो तुम्ही एनरोल करू शकता. उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे याच्यासाठी. सो तुम्हाला जर शक्य झालं तर ते आता 1-2 आज आणि उद्या मला डील करा, कारण ते नंतर परत कॉलिंग सुरू राहतं. फूड सेफ्टी ऑफिसर जे आहे त्याच्यासाठी बॅच ऑनलाईन अवेलेबल आहे. याच्यावर तुम्हाला जे आहे 60% जे आहे तर ते दिलेलं आहे. हां, याच्यामध्ये जे आहे बघा ऋषिकेश, तुमचा जो प्रश्न आहे तर तसं काही नसतं बघा, है ना. पण तुम्हाला जे आहे की स्टेट टॅक्स ACST साठी असं काही नाही आहे. ACST तुम्हाला मिळू शकतं डिरेक्टली. ओके, मराठी साहित्याची आपली बॅच सुरू आहे बघा. त्याच्यामध्ये जे आहे मराठी साहित्या संबंधी जाणून घ्यायला तुम्हाला जे आहे युट्यूबवर लेक्चर्स आहेत, त्याच्यानंतर डेमोमध्ये सुद्धा लेक्चर्स आहेत. स्पॉटलाईट अकॅडमीला फेसबुक, इन्स्टा, टेलिग्रामवर फॉलो करा. आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओज आहेत त्यांना लाईक करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. 8275275769 हा टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो टीम स्पॉटलाईट तुम्हाला जर काही जेन्युइन गोष्टी असल्या तर त्या केसमध्ये क्विकली रिॲक्ट करतं बघा, है ना. तर तिच्यामध्ये जे आहे की टिपिकल तुम्हाला जर ते तितकं सिरियस नसेल तर मग त्याला वेळ लागू शकतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या सकाळी नेहमीप्रमाणे. धन्यवाद.